मुंबईच्या आझाद मैदानावर जुन्या पेन्शन धारक शिक्षकांचा आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या आंदोलनाचं नेतृत्व या संगीताताई शिंदे खुद्द कृषी मंत्र्याची बहीण ही आंदोलनामध्ये उपोषणाला बसलेली आहे। या शिक्षकांची रास्त मागणी आहे आणि एवढ्या उन्हा एवढ्या पावसामध्ये कशाची तमा न बाळगता आमरण उपोषण त्या ठिकाणी ते करतायत। त्यांची मागणी आहे की 2005 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना, रुजू झालेल्या शिक्षकांना पेन्शन चालू करावी। जे शिक्षक अनुदानी विनाअनुदान तत्वावर लागले नंतर अनुदानावर आले त्या सर्व शिक्षकांना पेन्शन लागू करावी म्हणून त्यांनी मागणी घेऊन ते आंदोलन करत आहेत। परंतु या सरकारने तिकडे अजिबात लक्ष घातलं नाही, उलट ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। आंदोलन ते आंदोलनाला आंदोलनकर्त्यांना बसू देत नाहीत रात्री आणि तिथले DCP हा विषय घेऊन की तुम्ही संध्याकाळी 6 नंतर या मैदानावर दिसता कामा नये अशी तंबी दिली आणि म्हणून तो मुद्दा आज सभागृहामध्ये आम्ही उचलला आणि मंत्र्याला निवेदन करायसाठी भाग पाडलं। या संदर्भात तातडीने निर्णय घेतला गेला पाहिजे आणि जो DCP आहे त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। लोकशाहीमध्ये घटनात्मक अधिकार आहे आंदोलन करणं आणि तो आंदोलन करत असताना जर कोणता पोलीस अधिकारी आंदोलनकर्त्यावर दबाव टाकून तुम्ही इथून निघा म्हणजे काय, सरकारच्या इशाऱ्यावर हा अधिकारी नसतो काय, अशी आमची मागणी होती आणि त्यामुळं त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी। आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविका तिकडे बसलेल्या आहेत, आशा वर्कर बसलेल्या आहेत, अंगणवाडी सेविका बिचारे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत। नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही त्यांची पेन्शन वाढ केली ती वर्षभरापूर्वी केलेली पेन्शन वाढ राज्यांनी लागू करावी। अंगणवाडी सेविकांना 1500, मिनी अंगणवाडी सेविकांना 1200 आणि त्यांच्या मदतनिसांना 1000 रुपये एवढी रास्त मागणी आहे। त्या बिचारे तिकडे सेवा करतात, लहान लहान पोरांच्या दुसऱ्यांच्या पोराचे ढुंगणं धुवून लोकांची त्या पोरांची सेवा करून काम करणारी, खेड्यामध्ये काम करणारी अंगणवाडी सेविका केंद्र सरकारने निर्णय घेऊन घेतल्यानंतर सुद्धा राज्य सरकार जर त्यावर त्यांची त्यांची जर मानधन वाढत नसेल तर हा त्यांच्यावरचा अन्याय आहे। पण हे दोनही मुद्दे सभागृहात मांडून सरकारला निवेदन करायला भाग पाडलं आहे। सरकारने निश्चितपणे या संदर्भात निवेदन करू म्हणून